पनवेल शहरात सुमारे 18 कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असून भाजप लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार कल्पतरू कॉम्प्लेक्स ते उरण नाका या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी 18,52,1,195 रुपये तर पनवेल महापालिकेच्या मालकीच्या मार्केट यार्ड येथील भूखंडावर प्ले ग्राउंड विकसित करण्यासाठी 19,16,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे तर प्ले ग्राउंडच्या कामाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत माजी नगरसेवक अजय बहिरा प्रभाकर बहिरा माजी नगरसेविका दर्शना भोईर शहर खजिनदार संजय जैन उपाध्यक्ष केदार भगत भाजप नेते के एम म्हात्रे उद्योजक मनोज आंग्रे युवा नेते मयुरेश किस्मतराव कल्पतरू सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर महेंद्र पाटील सुमित झुंजारराव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. कल्पतरू सोसायटी ते जय म्हात्रे ऑफिस या रस्त्याचं काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ या इथे मान्य आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या इथे झालेला आहे. ह्या हा रस्ता हा व्यावसायिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा वर्दळीचा असा समजला जातो आणि या रस्त्याचं काँक्रीटीकरण अत्यंत आवश्यक होतं. या कामाच्या बरोबरीनेच प्रभाग क्रमांक 19 विविध ठिकाणीसुद्धा काँक्रीटच्या रस्त्यांची कामं ही होत आहेत, त्याचबरोबर इतर विकास कामं ही सुद्धा होत आहेत, जेणेकरून प्रभाग क्रमांक 19 पायाभूत सुविधाचा दर्जा हा उंचावला जावा आणि प्रभाग क्रमांक 19 जे रहिवासी आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांचं या इथे जीवनमान असेल किंवा त्यांचं कामकाज असेल ते चांगल्या प्रकारे त्यांना करता यावा या दृष्टीने सांगता या इथे सर्व विकास कामं माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत आणि पुढील काळातसुद्धा पनवेल महानगरपालिकेने या सर्व परिसरामध्ये आणखीन इतर कामांचंसुद्धा या इथं नियोजन केलेलं आहे. लवकरच त्याचीसुद्धा कामं ही लवकरच चालू होणार आहेत.